नसा ब्लॉग होता तो म्हणजे साधारणतः ब्लॉगिंग चालू केल्यापासून ते आतापर्यंत 50 ब्लॉग झाले हे पण समज नमस्कार फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठमोळ्या स्वप्नील कदम ड्रमर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्लॉग तर आहेच त्याप्रमाणे आपला आता जो व्लॉग झाला म्हणजे याच्या आधीचा जो व्लॉग टाकलेला होता तो म्हणजे राहुलची हळद तो एक व्लॉग होता आपला। त्या व्लॉगला आपला 50वा व्लॉग होता तो म्हणजे साधारणतः ब्लॉगिंग चालू केल्यापासून ते आत्तापर्यंत 50 ब्लॉग झाले हे पण समजलं नव्हतं। ॲक्च्युली एडिटिंग वगैरे चालू होती, त्यानंतर जेव्हा मी ब्लॉग अपलोड करत होतो तेव्हा मला समजलं। तर त्यामुळे म्हणजे आत्तापर्यंतचा केलेला प्रवास, जो पहिल्या ब्लॉगपासून ते इथपर्यंत खूप सारं प्रेम दिलं तुम्ही, त्याबद्दल खरंच मनापासून तुमचं धन्यवाद। आणि आज आपला 51वा ब्लॉग चालू होईल कंटिन्यू पुढे। आणि आज आपल्याला जायचं शोला जायचं आहे, ड्रमचा शो आहे आपला, ड्रमसेटचा, आनंद पाटील प्रस्तुत ऑर्केस्ट्रा इंडियन बीट्स। सो जवळ आहे म्हणजे आपल्या डोंबिवलीमध्येच प्रोग्राम आहे, कोपरगावात आहे। आता निघतो आहे मी जायला तिकडेच, कारण की अजून रिक्षा वगैरे इकडे आहेत सगळ्या, पण ॲक्च्युली राहुल नाही आला अजून, चेतन पण बहुतेक दीपेश राव बाहेर गेलेला होता, सो त्यांचीच वाट बघतो आहे। ते आले की आपण जायला निघू शोला। तो ड्रमसेट उतरवून ठेवला आहे खाली पहिलेच, कारण की राहुल झोपलेला आहे, सो त्याला फोन केला आत्ता जस्ट राहुलला, आता उठला आहे तो येतो आहे। विचार केला की ड्रम पहिले आपण खाली उतरवून ठेवू, त्यामुळे मी ड्रम उतरवून ठेवला, मग आला की लगेच निघाला मोकळा। निघालोय ड्रम वगैरे भरला आणि ॲक्च्युली राहुलच्या इथे झालो। बघा इथे राहुल आला रिक्षा चालू झाला, तर चाललो आपण स्पॉटला, म्हणजे ॲक्च्युली तो पण झोपलेला होता, त्याला लक्षात येत नव्हतं, तो रिक्षावर ना सकाळी आला दुपारचा झोपलेला, आता त्याला फोन केला तेव्हा तो पटकन आला तयारी करून। आता आपण डायरेक्ट जाऊ स्पॉटवरती, गेल्यावरती भेटतो तुम्हाला। लोकेशनवरती पोचलोय जस्ट, हे बघा इकडे, आणि आपले ढोलकेवाले आता बाहेरच आपल्याला भेटले आहेत। प्रशांत पण आला आहे, पण ॲक्च्युली प्रशांतचं कीबोर्ड वगैरे अजून काहीच नाही आलं आहे, कारण की परीची गाडी घेऊन गेला आहे दीपेश, सो त्याच्यामुळे त्याला अजून टाईम लागेल यायला। पहिले आता ड्रम वगैरे आपण मस्त की आत नेऊ, सेटअप करून घेऊ। इकडे असला सेटअप घेऊन चाललो ड्रमरला फुल मेहनत, आणि इकडे असं पुढे समोर आपला हा भाग। हाय मित्रा, हाय मित्रा, हाय कसा आहेस? ते बोल ना, हाय गाईस, उदास काय झालं, आज काय झालं, कोण सोडून गेली, भूक लागले? अरे मग सांगायचं ना मला पहिले, लावून आपले मास्तर इकडे आलेत, मास्तर पण आलेत, आणि आपला मयूर दादा। कसा आहेस मयूर दादा, बऱ्याच दिवसांनी भेटलायस? मी एकदम बरा आहे। सो मास्तर पहिले ड्रम बिम लावून घेतो, मग भेटतो तुम्हाला, मयूरदाशी पण बोलायचं थोडंसं। बघा मयूर दादा आणि आपले आजचे ऑर्गनायझर आनंद दादा, लवकर आला आनंद दादा मस्त होती। सो ड्रम लावून झालाय तिकडे, बाकीचा सेटअप। हे बाबा, हे मयूर दादा, आहे मला माईक लावणं चालू करायचं, ड्रम किट मस्त लावून घे। आपले कीबोर्डची मिडी मारतात युट्यूबवर बघून, बघा परी इथे युट्यूबला बघतोय आणि इकडे मिडी मारतोय। Thank you.
I'm gonna make you mine.
आधीच भरला कसा आपला भाऊ आज सिंगिंग करत होता मस्त कोरसला बोलत होता सिंगर होता ना हा एक सिंगर होता तिकडे दीपेशनी पण सिंगिंग केले आपल्या ब्लॉग मध्ये दिसेल प्रशांतनी पण आणि अगदी चक्क तर मी आज कीबोर्ड वाजवलो एकदम डेंजर मध्ये कीबोर्ड वाजवलो मस्त हा हा आणि आता आमचे भोड दादा पिसळलेले होते रात्री काय झालं काय माझ्या ड्रमला खड्डा असा ड्रम दाखवतो असा ए भोडासा ड्रम कर फिरव जरा बघू हे बघा याने काय केलं हे बघा ड्रमची पूर्ण वाट लावली एवढ्या जोर जोरात वाजव होता तू घरी जातो काय कामाचं नवीन माय घेतलं आम्ही बघा शिट्या मारणार योगितने पण आम्हाला माहितच दिलं शिट्टे मारायचे पॅकअप झालेलं आहे मास्टर कसं खूप चांगलं वाजवतात कीबोर्ड पण कसं कीबोर्ड वाजवला नाही नाही ऍक्च्युअली ते परीने शिकवलंय कारण की बँजो वाटील वगैरे वाजवायचं ना त्यामुळे ती सवय आहे थोडीशी पण मध्ये मध्ये नाही होत पटकन तो माझ्या मागे लागलेला असतो नेहमी पण मीच लक्ष देत नाही आणि आपला सिंगर हा दिप्या तुझा माईकचा आवाज नंतर वाढला कसा काय डायरेक्ट तिकडनं सेटिंग केली काय पैसे बघ जसं मी कीबोर्ड वाला आनंद तसं हे बघ सिंगर पण एक झाला तयार सिंगर बघ किती होते वाढवला आवाज हाय माझ्याकडे सेटअप वगैरे मस्त की सेटअप वगैरे झाला भरू त्यानंतर बघू पुढचं कसं काय प्रोग्राम आपला निघालो इकडनं चला मास्टर बाय बाय चल बा भेटू आता हां पुढच्या शोला आता भेटू परत पुन्हा एकदा आणि हा व्लॉग आपला नक्की मास्टर ओ मास्टर हा व्लॉग आपला उद्या पडल्यावर नक्की बघा मस्तपैकी तू जायला मस्त हे सेटअप नेला बाय बाय दादा आता कधी भेटशील परत पण तू आज चुकीचं केलंस एक काय नाही चुकीचं तूच चुकलं नाही माणसं काय चावलं बस झालं सगळं इकडचं व्यवस्थित आता आम्ही इकडनं निघतो घरी जाऊन सेटअप वगैरे ठेवून डायरेक्ट आता झोपायला जाऊ स्लीपिंग सो भेटू याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग इथेच एंड करू आपण सो भेटू याच्या पुढच्या येणाऱ्या नवीन